पुणे शहराला वरसगाव टेमघर पानशेत खडकवासला या धरणातून पाणी दिले जाते. 29 TMC पैकी दौंड इंदापूर पुणे शहर औद्योगिक कंपन्यांना पाणी दिले जाते. पुणे शहराला दररोज 1350 MLD पाणी हे जलसंपदा विभागाकडून पालिकेला दिले जाते. पण दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होऊ लागल्याने पाण्याची गरज वाढू लागली. त्यामुळे पालिकेतील अधिकारी पदाधिकारी यांनी पाणी वाढवून देण्याची मागणी सुरू केली आहे. यावर्षी टेमघर वरसगाव दुरुस्तीसाठी रिकामे केले असून पानशेतमध्ये 60%, खडकवासलामध्ये 83% असा 8 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पण सद्यस्थितीला पुणे शहरात पाणी कपात करण्यात आली नाही. पण दौंड इंदापूर येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे जादा आवर्तन मागितल्यास 8 पैकी 4 TMC पाणी दिले गेले तर पुणे शहरात पाणी कपात करावी लागेल यावर पालिकेने गंभीर विचार करण्याची गरज आहे असं अभियंता पांडुरंग शेलार यांनी स्पष्ट केले. पण पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र पाणी कपातीवर न बोलता शहरात पाणी वाचवण्याचा सल्ला पुणेकरांना दिला असून शहरात सध्या पाणी गळतीवर पालिकेच्या माध्यमातून वॉल दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने एप्रिलपासूनच पाणी कपात सुरू करण्यात आली होती. पण पालिकेतील पदाधिकारी अधिकारी येणाऱ्या पावसावर अवलंबून असल्याने पाणी कपातीच्या बाबतीत हे पदाधिकारी हात आखडता घेत आहेत. गेल्या वर्षी आपल्या भागात 100% वर पाऊस झाला सर्व भागामध्ये. त्याच्यामुळं खडकवासला संयुक्त प्रणालीमधली खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर सर्व धरणं ही भरलेली होती. फक्त टेमघरलाचं काम आपल्या ग्राउटिंगचं करायचं असल्यामुळं आपल्याला तिथून थोडंसं 1.5 TMC पाणी कमी आपल्याला मिळालं. त्यातलं 2 TMC आपल्याला म्हणजे त्यातलं 1-2 TMC पाणी आपलं कमी झालं होतं खडकवासला प्रणालीमध्ये. त्याचा विचार केला आणि तर आता यावर्षी तसं पुरेशी चांगली परिस्थिती आहे पावसाची. अजूनही ग्रामीण भागात शेतीला हे उन्हाळ्याचं आवर्तन जे चालू आहे आता त्याला आणि 2 महिन्यासाठी 15 जुलैपर्यंत जर पिण्यासाठी शहरासाठी राखीव पाणीसाठा ठेवायचं म्हटलं तर पुरेसं असं पाणी आहे. परंतु 15 जुलैच्या पुढं जर समजा पाऊस जर समजा तो लांबला पाऊस असं जर आपण विचार केला किंवा निसर्गाने आपल्याला थोडी साथ दिली नाही पुढं ढकलला तर कदाचित 2-3 महिन्यापुरता देखील पाणीसाठा आपल्याला राखीव ठेवावा लागेल. आणि शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यामध्ये आणखी एक रोटेशन द्याची जर मागणी केली तर मग थोडी पाण्याची टंचाई नक्की निर्माण होऊ शकते. तर या परिस्थितीमध्ये माझं असं पुणे शहरातल्या जनतेला नागरिकांना आणि पुणे महानगरपालिकेला विशेषतः असं आवाहन आहे की हे सर्व परिस्थिती पाऊस पडणं साठा होणं हे थोडी तरी निसर्गाच्या हातातच गोष्ट आहे. पाऊस किती पडतो कसा पडतो आणि तो वेळेला येतो का नाही वगैरे हा एक भाग आहे. तर त्याचा विचार केला तर आता उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे तर त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे की बाष्पीभवनामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन वाढल्यामुळं थोडंसं पाणी हे होतं आणि दुसरी गोष्ट जर लांबला तर देखील त्याच्यामध्ये टंचाई थोडी निर्माण होऊ शकते. तर अशा वेळेस हा पाणीसाठा थोडं पिण्यासाठी जे प्राधान्य द्यायचं म्हटलं तरी पुरेसा राहावा आणि कुठल्याही प्रकारे उन्हाळ्यामध्ये पाऊस लांबला तरी अडचण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने त्यांना जो 1350 MLD दिलेला आहे दररोज उचलण्यास परवानगी कालवा सल्लागारने तरी त्या मर्यादेतच उचलणं आवश्यक आहे. किंबहुना त्यांनी एक वेळ पाणी जरी दिलं नागरिकांना तरी देखील थोडं पाणी जेवढं बचत करता येईल तेवढं पाणी आपल्याला जर पाऊस लांबला तर ते उपयोगी पडणार आहे नागरिकांना. यामध्ये आत्ता तरी हवामान खात्याचा अहवाल असा आहे की 10 जूनपर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये थडकेल आणि त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे पाऊस पडेल अशा प्रकारचे हवामान खात्याचे अंदाज आहेत. परंतु हे अंदाज आहेत त्याच्यामुळे पाण्याच्या बाबतीतलं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी आयुक्तांशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पाणी कपात होईल असं आत्ता मी सांगू शकत नाही. फक्त ह्याच्यामध्ये पाणी गळती थांबवण्यासाठी आत्ता खूप वॉर फुटिंगवरती काम चाललेलं आहे. त्याच्यातच अधिक वाढ करून पाणी गळती जेवढी थांबेल तेवढं अधिक पाण्याचा उपयोग नागरिकांना होऊ शकतो. पूर्वी पाणी वाया जात होतं ते या नवीन तंत्रज्ञानामुळे पाणी जवळजवळ 800 टँकर एवढं पाणी आपण या नवीन 500 MLD प्लँटमधनं वाचवू शकतोय. आणि म्हणून पाणी कपात करण्याच्याऐवजी पाणी वाचवण्याचे जेवढे मार्ग उपलब्ध करता येतील तेवढे आम्ही करू.